पांच तारखे जो स्ट्राइक सगळ पेडण्याच्या भुरग्यांनी जो केल्लो ताका खंय तरी सांचे आमदारान पत्र दिल्ले ते काडून आनी त्या पत्रान स्पश्ट शब्दान सांगलेले की टॅक्सीचो कलर फक्त ब्लू आसतलो आनी प्रोसिजर जो आसा तो येलो ब्लॅक टॅक्सीचो सगळो फॉलो केलो वयतलो परमिटा दिताना. आनी दुसरी गोश्ट म्हणजे कितें आसा तर एक आनीक म्हणजे प्रायोरिटी जी आहा पळय ती पेडणेच्या भुरग्यांक आनी दुसरी एडवर्टायजमेंट जो पळय रिलीज जाला पेपर आनी तितूनय म्हटलेले की प्रायोरिटी जी आहा ती लँड लुजर किंवां बाकीच्या अनएम्प्लॉयड यूथ आहा तांकां दिली वयतली. आनी स्टँड जो नोटिफाय जाला मोपा एअरपोर्टाचेर तेचेर परमिटा जी जेणी इच्छूक आहा तेंच्यांनी आयज फॉर्मां भरपाची णव तारखेच्या फॉर्मां व्हरची म्हणून सांगलेली आनी भरून दिवची. आतां ह्या संदर्भान फॉर्माची जर चवकशी करपाक भुरगे सकाळीं तर हांगा येयले जाल्यार खंय तरी तांकां वेगळीच कसलीं फॉर्मां दिली वयता. हांव नकळो डायरेक्टराच्या घरा कडेन बी कितें फंक्शनां आहा म्हणून त्या फंक्शनाक आफोवपाक बी तांकां कितें फॉर्मां दिता काय म्हणून काय प्रमोद सावंताच्या घरा कडेन किंवां मोहिनाच्या घरा कडेन कितें फंक्शनां आहा म्हणून ती फॉर्मां तयार करून तांकां नवी दिता काय कसली स्कीम बी तांकां नवी तयार करून दिता जाल्यार म्हाका खबर ना ती फॉर्मां पळयल्या. कित्याक म्हाजो सादो आक्षेप कितें म्हाजी सादी मागणी कितें आसली की रिजनल ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी जी आहा ती स्टॅट्युटरी बॉडी ताका त्याच्या कार्यान त्याचे कार्य जे पळय आहा ज्याचे वर्कींग आहा तितून सरकार किंवा कोणूच हस्तक्षेप करपाक शकना रिजनल ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीच्या बॉडीन. म्हणटकच हांगा जर कितें जाला डायरेक्टर जर फॉर्मां धाडून दिता ताका दिवपाक ती आमकां एक्सेप्टेबल ना. आमी ती कसली फॉर्मां घेवची ना कितें आनी फॉर्माची तर कसली भरप की आमकां त्या दिसा कितें कळलेलें जर तुमी जर परमिटां दिता जाल्यार सगळ्यांनी येवन ती पी सी पी ओ फॉर्मां जी आहा जी गोवा रुलान प्रिस्क्रायब केल्या मोटर व्हेकल एक्टान प्रिस्क्रायब केल्या टॅक्सीचे परमीट घेवपाक पी सी ओ पी ए जे फॉर्म आहा पळय कितें ते पी सी ओ पी ए फॉर्म अंडर रूल 72(1)(2) ह्या रुलाचे पळय जे फॉर्म आहा पळय ते आमकां हांगासर अपेक्षीत आसले ते फॉर्म दितले ते बरोवन जे आपली कोणाचे ट्युरिस्ट टॅक्सी हांगासर कितें आहा चार तरेचे लोक आहा पेडण्यान. पयले म्हणजे कितें आहा 160 टॅक्सी आहा जवळ जवळ तेंचे कडेन त्यो ट्युरिस्ट टॅक्सी तेंच्यो ते खंय खंय पोटाक लागून वेवसाय करताले ते आयज आपल्यो टॅक्सी कन्वर्ट करपाक सोदता हांगासर. दुसरो म्हणजे कितें आहा जेचे कडेन बॅच आहा पेडणे भागांतलो अनएम्प्लॉयड भुरगो जेचे कडेन बॅच आहा टॅक्सी बॅच आनी तो टॅक्सी हाडपाक इच्छूक आहा मागीर काही जाणांनी टॅक्सी बुकींग केल्या. आनी चवथे जे आहा जे अनएम्प्लॉयड भुरगे आहा म्हणजे चार कॅटेगरीचे लोक आहा हांगासर चार कॅटेगरींतल्या लोकांक पयले जे इच्छूक आहा पळय 160 टॅक्सी ऑलरेडी जेंचे कडेन आसा तांकां खंय तरी पी सी पी ओ फॉर्मां थंय मेळपाक जाय तेणी प्रोसिजर स्टार्ट करून ताका परमीट दिले वचपाक जाय हो प्रोसिजर आहा. म्हणून जर तर कसली फॉर्मां तर दिली की वचात तर दुसरी जाल्यार आमकां एक्सेप्टेबल ना. आमी सरळ घेराव घालतले हांवें आतां सांगला असिस्टंट डायरेक्टराक की आमी सरळ घेराव घालतले तुमकां आनी ही बाबा खंयच्या रुलान बसता फॉर्मां किंवां खंयच्या एक्टान पळय फॉर्मां आसा हे तुका स्पश्टीकरण दिवचें पडटलें म्हणून आनी जर स्पश्टीकरण ना तूं घेवन येवं नाका म्हणून सांगलां आनी सरळ सांगलां ट्रान्सफर घे हांगरसून ह्या वादान तूं पडूं नाका म्हणून. कित्याक हो शेवटी पेडणेच्या लोकांच्या पोटापाणयाचो प्रस्न. हांव सदांच सांगता 80 लाख स्क्वेअर मिटर तुमी जमीन घेतली लोकांचे पयशे दिवंक ना आयज पर्यंत नोकऱ्यो दिता म्हणून सांगल्यो स्कील डॅवलपमेंट सेंटर स्थापन करून ट्रेनींग दिवन तांकां नोकऱ्यो दिता म्हणल्यार थंय तुमी फटयले आनी एक शेवटी टॅक्सी उरल्या तेचेरूय तुमचो दोळो आहा काय म्हणून. म्हणजे तेंच्यांनी करप कितें येदो व्हडलो प्रोजेक्ट जेन्ना खंयच्या राज्यान येता आयज हांव सदांच म्हाका हांगा सांगपाक एक मुद्दम दिसता आयज हेचें म्हत्व कळना आमकां पूण महाराष्ट्राची कशी आर्थीक राजधानी आमी मुंबय म्हणटा पळय तशी गोंयची आर्थीक राजधानी फुडें पेडण्या तालुका जातलो आयज पर्यंत मागासलेलो तालुको पूण हो फुडें गोंयची आर्थीक राजधानी जातली. कित्याक एक एअरपोर्ट यो आहा म्हणजे हांगा बाकीच्यो सगळ्यो पळय जे आतां हे आहा पळय न्हू एक कदाचीत कॅजिनो सुद्दां हे तेरेकोल नदीन फाटी फुडें शिफ्ट करपाक पळोवचें ना राजकारणी आहा पळय ते. आनी हो तालुको जो पळय आहा हो आर्थीक राजकारण त्या आर्थीक राजधानी जावपाक शकता गोंयची थंय तुमी जर ते युवकाक जर डावरले गेले जाल्यार ते आमी कदापी सहन करून घेवचे ना. म्हणटकच ताका बरे भाशेन आमी सांगलां की आमकां ती तुजी इन्विटेशन आहा छापपाची फॉर्मां नाका हांगा कितें लग्न ना डायरेक्टराच्या घरा कडेन किंवां कोणाच्या आनी दुसरे प्रमोद सावंताच्या पूण आमकां कितें आमची हक्काची फॉर्मां पळय आहा रिजनल ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी पी सी पी ओ फॉर्मां ती दिवपाक हे हांवें ताका निवेदन दिलां आनी ताका हांवें सरळ सांगलां तेच कायदो सांगला
आयटीए म्हणजे कितें स्टॅट्युटरी बॉडी ते डायरेक्टराचे सरकाराचे मुख्यमंत्र्याचे किंवा आनी कोणाचे हांगा बऱ्यापणा दवरपाक आयकपाची गरज ना. हे इंडिपेंडंट त्यांचे त्यांच्यांनी डिसिजन घेऊपाक जाय. परत तुमच्या माध्यमातल्यानूय सरकारा पर्यंत कळयता आनी आमदारा पर्यंतूय पावयता की जे एश्युरंस दिल्ले ते खंय तरी पाळ्ळे वचना आनी ते जर पाळिना जाल्यार परत आमकां मागीर रस्त्यार देंवचें पडटलें किंवां आनीक खंयच्या मार्गान हें करचें. आनी हांवें निवेदन एकाच दिवंक ना, असिस्टंट डायरेक्टराकूय मेंबर सेक्रेटरीकूय दिला आनी चीफ सेक्रेटरीकूय दिला राज्याच्या, म्हणजे हितून हस्तक्षेप करून तांकां योग्य ते डायरेक्शन दिवचें. आमची स्पश्ट मागणी, आमी कायद्या भायर मागना. मोटर व्हेकल एक्टान आनी गोवा रूल 1991 जे पळय तितून प्रिस्क्रायब जे केला कायदे त्या प्रमाणे आमी मागता, व्हडलें कितें मागना. गजाल हांव म्हणटा 4,000 आनी लोक हे करतात, स्टेटस घालतात आनी कितें करतात, हाचेर तुमचें कितें म्हणटा? तेणी चार्ज केल्यार सादारण गजाल आनी आमी चार्ज केले. आमी हेच्या पयलीं जे सरकारान नोटिफाय करून दिला पळय तेच्या प्रमाणे चार्जीस घेताले पळय, चार्ज करताले पळय कस्टमरांक. आरे सगळे कडेन गोंयान चडशे प्रिपेड कावंटर आहा, कोणाक फटोवपाचो येना, प्रयत्न जायना. सगळ्या हॉटेलांचेर रेटी मारलेले आसा आनी थंयच्यान बुकींग केली वयता टॅक्सी, म्हणून फटोवपाचो कोणाक प्रश्न येनासलो. हेंच्यांनी फक्त टॅक्सीवाल्यांचें नांव पिड्ड्यार करपाक प्रयत्न केल्ले, म्हणजे हांकां कितें आहा, सगळी ट्रान्सपोर्ट वेवस्थेची सुत्रां आपल्या हातीन जाय, मोनोपोली करपाक जाय हांकां. म्हणून तें तशें आमी दिवपाक कित्याक आमी तितले कच्चे खिलाडी न्हू. आमकांय बरें सगळे कायदे बिदे खबर आहा. आमी जल्म घेतला पळय तो गाडयेकारांच्या घरान घेतला, हेंच्या भाशेन आडेच्या लोकांच्या घरान जल्म घेवन मागीर राजकारणान चोरपाक येवंक ना. आमी कश्ट करून वयर सरलेले भुरगे, आमकां सगळें खबर आहा आमचो धंदो कसो सांबाळपाक जो आनी कितें करपाक जाय पळय ते. हेंकां बळी पडपाक येवंक ना. जेन्ना आमी टॅक्सी घेता किंवा बस घेता तेन्ना हेंच्यांनी आमकां कितें लोन काडटना विटनेस दिले हाडून, विटनेस आमी दिल्या गव्हर्मेंट सर्वंट, किंवा आमी फक्त बरी ना तेंचो पगार कट जाता. ब्लँक चेक घेता आमच्या कडसून बँक, तो प्ले चेक जर लोन तर भरी ना जाल्यार तो चेक बाउन्स करून केसी घातले वयता, ते आमी फेस करता कोर्टांत. हे येवंक ना. म्हणटा आयज कितें आसा, हांगासर हेंचे सगळे पळय जे कितें प्लॅनिंग करताले एसीन बसून ते उघड पडल्या, हेंचे लायकी कळ्ळे सगळ्या ट्युरिस्टांक. जे पळय आतां लोक पळय येता भायले पळय तांकां ह्या सरकाराची लायकी कळ्ळे, हेंचे कावंटर हेंच्या ताब्यान आसून हेंचे कडेन योग्य सोय दिवपाक जायना. आनी लूट चलयल्या हेंच्यांनी. 500 रुपया बी टॅक्सी थंय तर वचात न्हू जाल्यार टायम बीम कांय ना, 500 रुपया बी तेजे कडेन पार्किंग फी घेतली वयता. म्हणून हे सगळे जे पळय आहा पळय हे घोळ सगळे जर निस्तरयता बंद जातले जाल्यार काळाची गरज आहा. थंय इमिजिएटली पेडणेचे भुरगे आहा तांकां थंय कावंटर दिवन सगळ्यो गोश्टी ह्यो सारक्या जाग्यार घालपाक जाय. मेळटले आयज भुरगे, खुबशे आमचे भुरगे येयले आनी आमकांय फोन येयले की तेंच्यांनी पळयलें जाल्यार आयज फॉर्मां अवेलेबल ना म्हणून कळ्ळें. आमकां खूब फोन येयले, हांवें मागीर तुमचो भाई फोन मारलो आनी अशें अशें सांगलें की फॉर्मां जी अवेलेबल करून दिता म्हाका सांगलें, पूण आयज येवंक ना. सो ताच्या उपरांत सरान म्हणलें, एक रिक्वेस्ट केली की आमी येवन कितें ती जाप विचारया. सायब म्हणलो बरें आपूण येता. सो त्या प्रमाणे आमी येयले आनी सायबाक म्हणल्यांनी निवेदनूय दिला कळ्ळें न्ही. सो म्हाजी इतलीच मागणी आहा की जे कितें आसा आमी कांय कायद्यानुसार भायर मागना बरोबर, जे कायद्यान आसा पळय ते आमकां दिया न्ही. जे कायद्यान घुसपा गोंदळ करूं नाका अशी म्हाजी मागणी आहा कळ्ळें न्ही. कितें आयज डेट आयज दिल्ले तुमकां डिस्ट्रीब्यूट करता म्हणून कितें सांगलें? एडवर्टायजमेंट जो पेपरार पळय आहा तितून क्लियर घातलेले की 9 तारखेच्यान फॉर्मां दिवपाक स्टार्ट जातली आनी 11 तारखेच्यान ती परत रिटर्न दिवची. आनी आतां आमचो समज कितें आसलो की तितून जेन्ना म्हटला की रिजनल ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीचो प्रोसिजर जो आहा तो फॉलो करतले, आमचो समज आसलो PCPO फॉर्मां सगळ्यांक दिवन ती भरून कायद्या प्रमाणे ती तेंच्यांनी दिवपाची म्हणून. आमकां जी आतां म्हायती मेळटा पळय तितून ती फॉर्मां कडली दुसरीच प्रिंट केली वयता म्हणून सांगले हांवें. ती कोणाच्या घरा लग्न आनी कोणाचो जर बड्डे आहा डायरेक्टराच्या बी घरा तसली फॉर्म आमकां ना आनी तितून आमकां इंट्रस्टूय ना खंय वचपाचो फंक्शनांक बी. आमच्या पोटाक फक्त आमच्या जाय PCPO फॉर्मा पळय पोट भरपाक ती फॉर्मां अवेलेबल करून दिवची आनी तेचेर जाता तितले बेगीन निर्णय RTA घेवन. हांवें सांगले 160 भुरगे सद्या पयली आतां त्वरीत परमिटां घेवपाक तयार रावल्ले. आतां ते एडवर्टायजमेंटा प्रमाणे स्टँड नोटिफाय जाले जाल्यार इमिजिएटली ते स्टँडार्ड तांकां तेंची सोय करून थंय तांकां कावंटर दिवपाची सोय जावपाक जाय.